आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अध्यक्ष फायटर्स संघठरला सोल्जर चषकाचा मानकरी. गुरुदत्त शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांनी केला खेळाडूंचा सत्कार. सैनिक टाकळी येथील सोल्जर स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं आयोजित टाकळी प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अध्यक्ष फायटर्स हा संघ प्रथम क्रमांक पटकावून सोल्जर चषकाचा मानकरी ठरला आहे. सोल्जर स्पोर्ट्स क्लब आयोजित या क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण 8 संघांनी भाग घेतला होता. यामध्ये 105 खेळाडूंनी क्रिकेट खेळातील आपली कर्तबगारी मैदानावर दाखवून दिली. त्यापैकी मॅन ऑफ द सिरीजचे बक्षीस रविकांत पाटील यांना देण्यात आलं, तर बेस्ट बॉलर म्हणून मंगेश पाटील यांना गौरवण्यात आलं. बेस्ट खेळाडू म्हणून अमोल शिरहट्टी यांना बक्षीस देण्यात आलं, तर नवा उमदा खेळाडू म्हणून साहिल वास्कर याचा यथोचित सत्कार करण्यात आला. अध्यक्ष फायटर्स या संघाचे मालक सुदर्शन भोसले व प्रदीप पाटील यांनी आपला संघ या स्पर्धेत उतरवला होता. या संघाने प्रथम क्रमांकाचं बक्षीस व सोल्जर चषक मिळवलं, तर दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस SDK संघाचे मालक सुंदर कोळी व शिवाजी गायकवाड यांच्या संघाने मिळवले, तर तृतीय क्रमांक यादव प्रेमी संघाचे मालक संताजी पाटील व महेश पाटील यांच्या संघाने मिळवलं. उत्कृष्ट खेळाडूचा यथोचित सत्कार गुरुदत्त शुगरचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे व शरद सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर भवानीसिंह घोरपडे सरकार दत्त वाडकर यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आलं. मानकर न्यूजसाठी सैनिक टाकळीहून संजीव गायकवाड.